डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील रात्रीस खेळचाले 2 या मालिकेच्या 2 सप्टेंबरच्या भागात वच्ची माधवच्या लग्नाचे पेढे घेऊन नायकांच्या वाड्यात येते आणि अण्णांना मुद्दाम पेढे द्यायला जाते आणि त्यांना माधवच्या लग्नाचे पेढे आणल्याचं सांगते. त्यांच्यासमोर माधवच्या लग्नाचं वर्णन करते, त्यामुळे अण्णांना तिचा राग येतो. तर शोभा अण्णांच्या तावडीतून वच्छीला सोडवण्यासाठी नायकांच्या वाड्यावर येते तेव्हा तिला माई दत्ता खूप घाबरलेले दिसतात. माई दत्ताला वच्छीला खाली घेऊन यायला सांगते, मात्र दत्ता तिचं ऐकत नाही. तर शोभा वच्छीला वाचवण्यासाठी अण्णांच्या खोलीत जाते. इकडे वच्छीने माधवच्या बायकोचं कौतुक केल्यामुळे अण्णा भडकतात आणि तिच्यावर बंदूक रोखतात. ते गोळी चालवणार इतक्यात शोभा मध्ये पडते आणि शोभाच्या हाताला गोळी लागते. दत्ता तिला दवाखान्यात घेऊन जातो. तर वच्छी पोलीस स्टेशनला जाते आणि अण्णांविरोधात तक्रार दाखल करते. इकडे छाया माईला दोष देते, तू खंबीर नाहीस म्हणून अण्णा असं वागतात असं ती म्हणते. तर इकडे वच्छी पोलिसांना घेऊन अण्णांच्या अड्ड्यावर येते आणि पोलिसांना त्यांना पकडायला सांगते. दारूच्या नशेत असलेल्या अण्णांना पोलीस घेऊन जातात. या मालिकेच्या आगामी भागात शेवंताला अण्णांना पोलिसांनी पकडल्याची बातमी कळते आणि ती नटून पोलीस स्टेशन मध्ये अण्णांना भेटायला जाते. शेवंताला तिथे पाहून अण्णा आश्चर्यचकित होतात आणि शेवंताच्या दिसण्यावर भाळतात. अण्णा पुन्हा शेवंताकडे जाणार का? अण्णांना जेलमध्ये टाकल्याचे परिणाम वच्छीला भोगावे लागणार का? शेवंत अण्णांना धडा शिकवण्यासाठी अजून काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा रात्रीस खेळचाले 2 सोमवार ते शनिवार संध्याकाळी 10:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.